लक्ष द्या, आपण आता काय बघतोय, इंट्रोडक्शन बघणार आहे. कोणासाठी? फॉर एक्सरसाइज कितवर बेळा? 5.2 साठी. ओके, 5.2 एक्सरसाइज मध्ये हे अख्खं एक्सरसाइज कशा कोणत्या फॉर्म्युल्यावर? आपलं पेअर ऑफ लाईन्स जसं होतं, लाईन्स मध्ये कसं सेक्शन फॉर्म्युला असतात ना, तसं वेक्टर मध्ये सुद्धा सेम सेक्शन फॉर्म्युला आहेत, डायग्राम फक्त वेगळे आहेत. ओके बर, बघ आपल्याला काय बघायचं आहे तर ह्या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युलेज बघायचं. ओके, सेक्शन फॉर्म्युलेमध्ये पहिलं कोण झालं तर बघा सांगा लवकर. सेक्शन फॉर्म्युले ऑफ काय म्हणू दे, इंटरनल डिव्हिजन. ओके, मी काय म्हणतो त्याकडे जर नीट लक्ष द्या बाळा सायमल्टेनियसली. समजा माझ्यापाशी पॉइंट ए आहे आणि हे पॉइंट बी आहे, कोणतं तर एक पॉइंट आहे कॅपिटल आर, कळायला लागलं? तर हे पॉइंट ए आणि बी च्या कुठे आहे? मध्ये आहे, मध्यभागी नाही, मध्ये आहे, बिटवीन ए बी आहे. काय लागलंय तुम्हाला ते थोडं कन्फ्युजन होऊ नये, त्या एका गोष्टीवर मुद्दा म्हणून तार काढ. समजा लागलंय? आता हे तुमचे पॉइंट झाले, पण वेक्टर मध्ये पॉइंटला महत्व नसतंय, कोणाला महत्व असतं, कोणाला इम्पॉर्टंट इम्पॉर्टन्स असतं तर त्यांच्या पोझिशन वेक्टर असत. बरोबर, हे कोण झालं बाळा? बी बार. हे कोण झालं? कॅपिटल आर पॉइंट असेल तर स्मॉल आर त्याचं काय झालं? मग ह्या पॉइंट्सला कसं लिहायचं बाळा? कॅपिटल ए ऑफ ए बार. बी पॉइंट असेल तर कॅपिटल बी ऑफ बी बार म्हणायचं, कॅपिटल आर ऑफ आर बार. समजलं? असं जर असेल पॉइंट बी लाईज बिटवीन ए अँड बी, देन द फॉर्म्युला विल बी द फॉर्म्युला ऑफ इंटरनल डिव्हिजन. सेम फॉर्म्युले, फॉर्म्युल्यामध्ये काही चेंज नाही, तिथं फक्त पॉइंट होते. मी पोझिशन वेक्टर तिथं दाखवत नव्हतो, इथं फक्त पोझिशन वेक्टर आलेत. ऑल पोझिशन वेक्टर्स आर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन. काय लागलंय? काय म्हणू दे त्याकडे लक्षात घ्या. काय म्हणू दे, लेट कोणतं पॉइंट कॅपिटल आर ऑफ आर बार काय करायला लागलंय, डिवाइड द वेक्टर. कोणत्या वेक्टरला बाळा? ए बी बारला. इन विच कॅपिटल ए पॉइंट ए ऑफ ए बार अँड कॅपिटल बी ऑफ बी बार कसं डिवाइड करायला लागलंय? इंटरनली इन द रेशो. रेशोला काय घेऊ दे बाळा? एम इज टू एन घेऊ दे. आता नीट लक्षात घ्या, एम कोणाला म्हणायचं, एन कोणाला म्हणायचं? तुमच्या वेक्टरचं नाव काय रे बाळा? ए बी. म्हणजे तुमचं इनिशियल पॉइंट ए आहे ना, ए पासनं पॉइंट ऑफ डिव्हिजन कुठे आहे त्याला मी काय म्हणू दे, एम. ए पासनं पॉइंट ऑफ डिव्हिजन कुठे त्याला काय म्हणू दे, त्यानंतर पॉइंट ऑफ डिव्हिजन पासनं तुमचं फायनल पॉइंट कोण आहे तर त्याला मी काय म्हणतो, एन. समजा लागलाय? इंटरनली इन द रेशो एम एस टू एन. असं जर असेल तर आर बार म्हणजे आरचं पोझिशन वेक्टर मला काय भेटेल? लवकर, हे कसं असतं बाळा? एम बी बार प्लस एन ए बार अपॉन काय? एम प्लस. ओके, लिहून काढा लवकर, चला फास्ट. सेकंड, सेक्शन फॉर्म्युला ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन. आता बघा आपल्यापाशी एक्सटर्नल डिव्हिजन म्हणजे काय. सेम अज्युम करतो माझ्यापाशी पॉइंट ए ऑफ ए बार इथं, बी ऑफ बी बार इथं. आता आर कुठं आहे बघा? इन म्हणजे विदिन ए बी, ए अँड बिटवीन ए अँड बी आहे का? नाही, बाहेर कुठे तर आहे ना.
can I say the point r lies on ab but not between ab. काय लागलं? लाईन कोणाला म्हणतात रे बाळा? लवकर, लाईन म्हणजे काय? असं एक गोष्ट जे ज्याला ज्याची लेंथ इनफायनाईट आहे. मी जर त्यालाच लाईन सेगमेंट म्हणलं, मग त्याला बाउंड्री म्हणजे फायनल इनिशियल आणि फायनल गोष्ट. ही लाईन लाईन ए बी वरच आहे ना, म्हणजे आर पॉईंट पण कुठे आउटसाइड. ओके, तर मी इथं काय म्हणायला पाहिजे सांगा लवकर. पॉईंट आर डिवाइड्स वेक्टर ए बी इन विच, लवकर, इन विच कॅपिटल ए ऑफ ए बार अँड बी बार, हे कसं रे बाळा? इट इज एक्सटर्नली इन द रेशो. आता ह्याला फक्त काय येणार आहे इथं? मायनस. ओके, पण ह्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन सेम मागासारखं, हे तुमचं पॉईंट ओ बरोबर, म्हणजे हे कोण झालं? ओ पोझिशन पासून निघालेलं ओचं पोझिशन वेक्टर. हे कोण झालं? बी बार. त्याचप्रमाणे हे कोण झालं बाळा? आर. मी मगाशी काय सांगितलं होतं, नीट लक्ष द्या. हु इज एम? एम कोण होतं? लवकर, पहिलं तुमचं इनिशियल पॉईंट काय लागलंय? कोणामधलं रे बाळा? अजून लवकर, कोणामधलं? आर मधलं. मगाशी बघा, ए आणि आर मधलं डिस्टन्स त्या रेशोला एम म्हणलं की नाही. एन म्हणजे कोण रे बाळा? बी आणि आर ह्या दोघांमधल्या डिस्टन्सला एम. आता ते एक्झॅक्ट डिस्टन्सच नाही आहेत ना बाळा, ते काय रेशो आहेत. कळालं का? एम आणि एन कोण आहेत बाळा? रेशो आहेत. समजलं? लिहून काढा. एक्सटर्नल डिव्हिजन मध्ये फक्त खालच्या साईडला मायनस येत. थर्ड मिड पॉइंट फॉर्म. मिड पॉइंट फॉर्म म्हणजे आर हे आपल्या वेक्टर ए बी बार ह्याच कोण रे बाळा? मिड पॉइंट. काय लागलं? अरे बाळा, मिड पॉइंटच मिनिंग काय? लवकर, हे एम आहे तुमचं, हे तुमचं एन आहे ना. समजा एम ची व्हॅल्यू 5 सेंटीमीटर, एन ची व्हॅल्यू 5 सेंटीमीटर, 5 मीटर समजा. मग असं असेल तर एम इज टू एन ची व्हॅल्यू 5:5 झालं ना. अरे 5:5 म्हणजे किती? 5:5 कॅन्सल झाले, आन्सर किती येतं? 1 बरोबर, 1:1. मग 1:1 जर असेल तर आपल्यापाशी सुरुवातीचं सेक्शन फॉर्म्युला ऑफ इंटरनल डिव्हिजन काय मला पहिल्यांदा तेवढं सांगा. लवकर काय येतंय? एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. परत एकदा सांगतो, हे मिड पॉईंट चा मिड पॉईंट जर असेल तर हे जेवढं असेल हे पण तेवढंच असणार. म्हणजे हे 5 असेल, हे 5 सेंटीमीटर असणार. हे 5 किलोमीटर असेल तर हे पण 5 किलोमीटर असणार. पण रेशो 5:5 जर झालं तर रेशो तर 1:1 येणार ना. मग मी काय काम करतो इथं? एम ची व्हॅल्यू 1 पुटअप करतो, एन ची व्हॅल्यू काय पुटअप करू? म्हणजे या ठिकाणी काय बळा काय लागलंय? मग परत सांगा, रेशो आपल्याला काय भेटायला लागलाय? 1:1. मला सांगा, मग आर बार इज इक्वल टू मला काय भेटतंय? बी बार इंटू 1 म्हणजे बी बारच, ए बार इंटू 1 म्हणजे ए बार. 1+1 म्हणजे किती? झालं. हे आपलं कोणतं फॉर्म्युला बाळा? मिड पॉइंट फॉर्म्युला. लवकर, सेंट्रॉइड फॉर्म्युला जे आहे हे दोन लोकांसाठी आहेत बाळा. सेंट्रॉइड फॉर्म्युला कोणाकोणासाठी आहेत? एक ज्या सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे ना, तर ते सेंट्रॉइड फॉर्म्युला कोणासाठी आहे? तर ट्रँगलसाठी. काय लागलंय? त्यानंतर ना अजून एक सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे, हे कोणासाठी आहे? तर टेट्राहेड्रॉनसाठी. हे कोणासाठी रे बाळा? लवकर, एक ट्रँगलसाठी, दुसरं कोणासाठी? तर टेट्राहेड्रॉनसाठी. ओके बाळा, लक्ष द्या. मग मी काय म्हणतो, कन्सिडर करा की आपण काय काम करू, एक ट्रँगल काढू बरोबर. मग हे ट्रँगल जर असेल तर कॅपिटल ए ऑफ ए बार, कॅपिटल बी ऑफ बी बार, कॅपिटल सी ऑफ सी बार, हे कोण झाले रे बाळा? त्याचे व्हर्टायसेस. ट्रँगल अँगल किती असत? 3 बरोबर. मग ह्या 3 अँगलपैकी आता मी पहिल्या अँगलकडे बघतो. हे जे अँगल आहे ना, तर ह्याच अँगल बायसेक्टर काढतो, म्हणजे एवढं जे आहे तेवढं इथं असायला पाहिजे. सोप. आता हे अँगल जे आहे ना, तर ह्याच पण अँगल बायसेक्टर काढतो. समजलं? आता हे जे आहे ना, ह्याच पण अँगल बायसेक्टर काढतो. समजलं? म्हणजे सोप्या शब्दामध्ये सांगायचं काय,
डुकर हे कोण मिळालं त्याला कॅपिटल जी ऑफ जी बार असं म्हणायचं. म्हणजे काय? द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अँगल बायसेक्टर्स. परत एकदा रिपीट करताय लवकर, काय ते काय मिळालं रे बाळा सांगा. द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अँगल बायसेक्टर. तर ह्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अँगल बायसेक्टर लाच आपण काय म्हणतो रे बाळा, इट इज सेंट्रोइड. समजलं बाळा? मग आपल्या भाषेत त्या सेंट्रोइडला डिनोट जीनी करत असतो. त्याचं पोझिशन वेक्टर काय झालं? स्मॉल जी बार. अरे सिम्पल, सगळ्या व्हर्टेक्सचे पोझिशन वेक्टरचं ऍडिशन करा, तीनने डिवाइड करा, तुम्हाला कोण भेटतंय? समजलं? आता पुढे जर नीट लक्ष, टेट्राहेड्रॉन म्हणजे काय हे ऑलरेडी झालंय, हे आता लक्षात येईल. ओके, माझ्यापाशी टोटल चार ट्रायंग्युलर फेसेस असतात. किती बघा, इथं किती झाले रे बाळा, एक दोन, मागच्या साइडला एक आहे बरोबर, आणि खालच्या साइडला एक आहे. टोटल चार ट्रायंग्युलर फेस झाले की नाही? मग मी काय काम करतो, त्याकडे नीट लक्ष द्या, हे महत्त्वाचं. की जे टेट्राहेड्रॉन आहे ना, तर टेट्राहेड्रॉनला व्हर्टायसेस किती असतात रे बाळा? अरे टेट्राहेड्रॉनला व्हर्टायसेस किती दिसायला लागले तुम्हाला? अरे काय दरिद्री लोक आहेत रे बाळा, चार व्हर्टायसेस दिसायला लागलेत. सोप, मग मी काय म्हणून सांगा लवकर, चला लेट लवकर. कोण आहे हे नाव काय? टेट्राहेड्रॉन विथ व्हर्टायसेस. कोणतं? कॅपिटल ए ऑफ ए बार, कॅपिटल बी ऑफ बी बार, कॅपिटल सी ऑफ सी बार, आणि कॅपिटल डी ऑफ डी बार. काय लागलं? हॅविंग लवकर काय म्हणत आहे, सेंट्रॉइड. अरे बळा, ह्याच्या सेंट्रॉइडला सुद्धा जी ऑफ जी बारच म्हणत, पण ह्याचं सेंट्रॉइड कसं काढायचं? त्याचं तर सिम्पल होतं, अँगल बायसेक्टर काढला. ह्याचं सेंट्रॉइड कसं काढतात माहित आहे का? एक व्हर्टेक्स कोणतं तरी घ्यायचं, ह्या व्हर्टेक्सच्या समोरच्या साईडचं ट्रायंगल कोणतं आहे, ए सी डी, हे ट्रायंगल झालं की नाही, ह्या ट्रायंगलचं सेंट्रॉइड घ्यायचं. समजा लागलाय, त्याला जॉईन करायचं. पहिली लाईन भेटली. दुसरं, हे व्हर्टेक्स घेतलो, काय लागलं, हे जी वन बार, हे ह्या ट्रायंगलचं सेंट्रॉइड झालं. आता डी व्हर्टेक्स घेतलो, डीच्या समोरच्या साईडला ट्रायंगल कोणतं आहे, ए बी सी, ह्याचं सेंट्रॉइड काढलो, ह्याला काय म्हणू दे, ह्याला जॉईन केलं. समजलं? ह्या ठिकाणी कुठेतरी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटलं की नाही. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, मी तर जे लाईन काढलंय त्या लाईन वरच मिळायला पाहिजे असं काय आहे का? आता मी ज्या पद्धतीचं टेट्राहेड्रॉन काढलो त्यासाठी ते तसं आलंय, कळायला लागलंय. मग इथं जे आहे हे आपल्या टेट्राहेड्रॉनचं सेंट्रॉइड मिळालं. हे कोण मिळालं? कोणत्या दोन लोकांना जॉईन करणार आहे? लवकर, वन व्हर्टेक्स अँड सेंट्रॉइड ऑफ अपोजिट ट्रायंगल. काय लागलंय? तर त्या लाईनला घ्यायचं. असे दोन लाईन जरी झाले ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज अ सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. समजा लागलंय? सांगा लवकर, चला. सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन कोण आहे? The point of intersection of सांगा बाळा काय म्हणत आहे, वन व्हर्टेक्स अँड दुसरं सांगा बाळा, सेंट्रॉइड ऑफ अपोजिट ट्रायंगल इज, त्याच पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय म्हणा, इज कॉल्ड काय म्हणू बळा सांगा, सेंट्रॉइड ऑफ कोणाचं, टेट्राहेड्रॉन. झालं? आता कॉमन सेन्स काय फॉर्म्युला असेल,
अरे चार वर्टेक्स तर चार लोकांचा ऍडिशन कर, डिवाइडेड बाय फोर कर, समजलं? लिहून काढा तेवढं बघा, लक्ष द्या. काय म्हणलं? फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ आर म्हणलेलं, विच डिवाइड द लाईन जॉईनिंग, कोणाकोणाला जॉईन केलं, पी क्यू ला, बरोबर ना? मग हुज पोझिशन वेक्टर्स हे दिलेले आहेत. बघा, पॉइंट्स तुमचे कॅपिटल मध्ये असले तर त्यांचे पोझिशन वेक्टर्स कसे असतील, स्मॉल. तुम्हाला टोटल किती पॉइंट्स दिलेले आहेत, तीन. मला इथे बहुतेक आर पण दिसायला लागलं. किती पॉइंट दिलेले आहेत, तीन. मग तीन पॉइंट्स असतील तर त्या तीन पॉइंटचे पोझिशन वेक्टर पहिल्यांदा सांगू. सांगा मग काय म्हणू तर. लेट, सांगा कॅपिटल पी, कॅपिटल क्यू, कॅपिटल आर. सांगा आर द पॉइंट्स हॅविंग त्यांचे पोझिशन वेक्टर. कोण कोण झालं रे, पीचं काय पॉइंट्स कॅपिटल मध्ये असले तर पोझिशन वेक्टर स्मॉल मध्ये असणार. तर ह्याच्यापैकी आपल्याला दिलं कोण आहे, पी बार आणि क्यू बार दिलेत ना. पी बारची व्हॅल्यू किती दिलेलं, टू आय कॅप मायनस जे कॅप प्लस थ्री के कॅप, हुज पोझिशन वेक्टर सार म्हणून. हे पी झालं, मग हे कोण झालं, क्यू. काय क्यू ची व्हॅल्यू, मायनस फाय आय कॅप टू जे कॅप मायनस फाय के कॅप. ह्याच्यामधलं आता पहिलं क्वेश्चन, पहिल्या क्वेश्चन मध्ये आर कसं डिवाइड करायला लागलं, लवकर. इंटरनली पॉइंट आर हे कसं डिवाइड करायला लागलंय, पहिल्यांदा इंटरनली समजून आपण सॉल्व करू. सांगा लवकर, इफ लवकर कोणतं पॉइंट रे बघा, याला लिहिताना मी कसं लिहायला लागलो बघा, आर ऑफ आर बार डिवाइड्स लवकर कोणत्या वेक्टरला, वेक्टर पी क्यू बार. कस, इंटरनली इन द रेशो. बरं, ते रेशो काय असतं बघा, एम एस टू एन ना. तर हे रेशो त्यांनी काय दिलेलं आहे, थ्री इज टू टू झालं. देन काय म्हणायला पाहिजे, आपलं फॉर्म्युला कोणतं रे बघा, काय म्हणत असतो त्याला, बाय काय आहे, सेक्शन फॉर्म्युला ऑफ इंटरनल डिव्हिजन. पहिल्यांदा फॉर्म्युला मी तयार कसं करून घेतो त्याकडे लक्ष द्या. आर बार इज इक्वल टू, बघा लक्ष द्या, माझ्यापाशी ए बी बार जर असलं असतं तर मी फॉर्म्युलेशन कसं केलं होतं, चाल एम बी बार होतं ना, म्हणजे पहिलं रेशो दुसरं पॉइंट, कळायला लागलं. म्हणजे इथं कोण असायला पाहिजे, एम क्यू बार पाहिजे, प्लस नंतर ना काय होतं, एन ए बार होतं, मी तो दुसरं रेशो पहिलं पॉइंट डिवाइडेड बाय काय रे बाळा, त्यांच्या त्यांच्या किमती पुटअप करू. सांगा तुम्ही लवकर त्यांच्या त्यांच्या किमती. आर बार इज इक्वल टू, सांगा एम ची व्हॅल्यू किती आहे, सॉरी पुढे कोण आहे, क्यू बार. क्यू बार ची व्हॅल्यू किती आहे, मायनस फाय आय कॅप प्लस टू जे कॅप मायनस फाय के कॅप प्लस. एन ची व्हॅल्यू किती आहे, सॉरी त्यानंतर ना पी बार ची व्हॅल्यू, टू आय कॅप मायनस जे कॅप प्लस थ्री के कॅप डिवाइडेड बाय एम प्लस एन ना, म्हणजे किती आलं, थ्री प्लस टू. हे थ्री प्लस टू म्हणजे किती येते, फाय. ह्या थ्रीने आतमध्ये मल्टिप्लाय करा, मायनस फिफ्टीन आय कॅप प्लस सिक्स जे कॅप मायनस फिफ्टीन के कॅप, ह्या प्लस टू ने आतमध्ये मल्टिप्लाय, फोर आय कॅप मायनस टू जे कॅप प्लस सिक्स के कॅप. हा ना, थोडं हे वन बाय फाय इथेच ठेवतो मी, मायनस फिफ्टीन प्लस फोर मायनस इलेवन आय प्लस सिक्स मायनस टू प्लस फोर जे कॅप मायनस फिफ्टीन प्लस सिक्स मायनस नाईन के कॅप.
समजलं? मग आता लास्ट तुम्ही काय काम करतो, 5 ने सगळ्यांना डिवाइड करून टाकू, डिवाइडेड बाय 5 आहे ना तुमच्या पास, हो का? फक्त ह्या 5 ला फक्त इथं समोर लिहिलेलं. मग काय मिळालं रे बेळा? -11/5 i कॅप + 4/5 j कॅप - 9/5. समजलं? अरे बाळा, तुमच्यापाशी पॉइंट जर असेल तर पोझिशन वेक्टर कसं करता? आय जे के लावता. मग तुमच्यापाशी पोझिशन वेक्टर असेल तर पॉइंट कसं असेल? आय जे के काढायचं. फॉरेक म्हणजे कसं सांगा? देन कॅपिटल आर ब्रॅकेट मध्ये x, y, z काय मिळेल सांगा? एक्सची व्हॅल्यू किती? -11/5. वायची व्हॅल्यू किती? +4/5. झेडची व्हॅल्यू किती? समजलं? पर हे कोणतं डिव्हिजन होतं? इंटरनल. आता कसं डिवाइड करायचं तुम्ही सांगा बघ. सेकंड एक्झाम्पल साठी पूर्णपणे तुम्ही सांगा. काय म्हणत आहे बाळा सांगा? इफ सांगा की बाळा, पॉइंट कॅपिटल आर ऑफ आर बार डिवाइड्स वेक्टर, कोणत्या वेक्टरला? पी क्यू बार. ह्या वेळेला कसं? एक्सटर्नली इन द रेशो. अरे बाळा, रेशो त्यांनी चेंज केलेत का? रेशो सेमच आहे, रेशो सेमच आहे. देन मग मी काय म्हणायला पाहिजे? फॉर्म्युला कोणता? बाय सांगा की बाळा, सेक्शन फॉर्म्युला ऑफ कोणतं डिव्हिजन? एक्सटर्नल डिव्हिजन. बर, फॉर्म्युलेशन कसं करायचं मला परत एकदा सांगताय लवकर. दुसऱ्याने पहिल्याला समजा लागलं किंवा त्याच्या अपोजिट काम करा. इकडचं पहिलं, वेक्टरचं दुसरं, म्हणजे काय आलं बाळा? m³ - n p² डिवाइडेड बाय काय? समजा लागलं? ओके, हा आता नीट लक्ष द्या बाळा. मी असं मगाशी म्हणलो, तू लक्षात आहे ना? दुसऱ्याने पहिल्याला मायनस पहिल्याने दुसऱ्याला. अरे कळालं का नाही? मग अशा वेळेला एन पी बार समोर येईल, एम क्यू बार मागं गेलं. जेव्हा तुम्ही एन पी बार समोर घेताय ना, मग खालच्या साईडला सुद्धा तुम्ही n - m करायचं. ऑर्डर सेम असायला पाहिजे फक्त. कळायला लागलं? मग देअरफोर सांगर बाळ चला, आर बार इज इक्वल टू एम ची किंमत काय आपल्यापाशी? एन ची किंमत सांगा 3. क्यू बार कोण आहे? ऑलरेडी घेतलेलं आहे ना ते. -5 i कॅप + - आता मायनस एन ची किंमत 2. पी ची व्हॅल्यू सांगा बाळा, तिथंच बघू. 2 i कॅप - j कॅप + 3 k कॅप झालं. आर बार इज इक्वल टू खालच्या साईडला इथं 3 - 2 म्हणजे 1. त्या 3 ला आतमध्ये घ्या बाळा. सांगा काय येत आहे? -15. पुढं सांगा तसंच. +6 j कॅप पुढं -15. अरे ह्या वेळेला -2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. -4 i कॅप + 2 j कॅप - 6 k कॅप झालं. पुढं सांगा मग तसंच. आर बार इज इक्वल टू ते डिवाइडेड बाय 1 लिहायची गरज आहे का? मग काय काय शिल्लक राहिलं? -15 - 4 - 19 i + 6 + 2 + 8 j - 15 - 6 ठीक आहे झालं. मग असं जर असेल देन कॅपिटल आर ब्रॅकेट मध्ये x, y, z वेक्टर मधनं कार्टेशियन मध्ये करायला लागलो आपण. आय जे के काढून टाका. -19 8 - 21 झालं. लिहून काढा. मिड पॉइंटच आपल्याला फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉइंट, म्हणजे पोझिशन वेक्टर काढायला सांगितलं. तुम्हाला पॉइंट दिलेत का वेक्टर दिलेत? तुम्हाला पॉइंट दिलेत. समजलं? मग अशा वेळेला मी काय काम करतो? 3 पॉइंट आहेत ना, लेट कोणते कोणते सांगा बाळा. चला
एल कॉमा एम कॉमा एन लवकर आर द पॉइंट्स सांगा बाळा तुम्हीच लवकर चला हॅविंग पोझिशन वेक्टर काय असेल रे बाळा स्मॉल एल बार स्मॉल एम बार आणि स्मॉल एन बार रिस्पेक्टिव्हली तुम्हाला पॉइंट कोणते कोणते दिलेत एल आणि एन दिलेत ना राहा का नाही हे पॉइंट तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे कॉर्डिनेट ज्याचे दिले ते दोन पॉइंट आहेत त्यांचे दोन वेक्टर तयार करून सांगा मग देन एल बार इज इक्वल टू काय नाहीतर पहिल्यांदा असं करू का गिवन म्हणतो त्या पॉइंटला लिहून काढतो सेवन मायनस सिक्स ट्वेल्व आणि एन कोण आहे बळा फाय फोर मायनस टू झालं असं जर असेल तर एल बार इज इक्वल टू काय मिळालं सेवन आय कॅप मायनस सिक्स जे कॅप प्लस त्यानंतर ना एन बार म्हणजे कोण आहे फाय आय कॅप प्लस फोर जे कॅप मायनस बरोबर एम कोण आहे रे बाळा एम कोण आहे एल एनच मिड पॉइंट मग मी काय म्हणायला पाहिजे इथं बाय मिड पॉइंट फॉर्म लवकर आता मला एक गोष्ट सांगा की एम मिड पॉइंट जर असेल तर त्याचं पोझिशन वेक्टर कोण झालं स्मॉल एम बार बरोबर जर माझं वेक्टर ए बी जर असेल तर मी ए बार प्लस बी बार अपॉन टू केलं होतं आता माझं वेक्टर कोण आहे रे बाळा एल एन आहे ना एल एन बार जर असेल तर मी काय करायला पाहिजे एल बार प्लस एम बार अपॉन टू सॉरी एल बार प्लस एन बार अपॉन एल बार हे अपॉन टूला तर समोर ठेवलं एल ची किंमत किती सेवन आय कॅप मायनस सिक्स जे कॅप प्लस ट्वेल्व के कॅप प्लस एन बार ची किंमत सांगा बाळा फाय आय कॅप प्लस फोर जे कॅप मायनस टू के कॅप हे वन बाय टू सांगा पुढं सेवन प्लस फाय लवकर ट्वेल्व आय कॅप मायनस सिक्स प्लस फोर प्लस ट्वेल्व मायनस टू झालं त्या टूनी तेवढं डिवाइड करायचे लवकर काय आलं सिक्स आय कॅप मायनस जे कॅप टूनी डिवाइड करा फाय जर तुम्हाला पॉइंट काढायला सांगितले असते तर काय केलं असतं आय जे केला काढलो असतो पॉइंट काय मिळालं असतं सिक्स मायनस वन फाय पण पॉइंट काढायला सांगितलेत का लिहून काढा काय म्हणलं किती पॉइंट दिले तर आपल्याला तीन पॉइंट दिलेले बरोबर आहे ना मग तीन पॉइंट हे कसे आहेत असं सांगितलेलं आहे कोलिनियर म्हणजे अलॉंग द सेम लाईन समजलं आता इथं थोडं जर नीट लक्षात घ्या समजा आपल्यापाशी हे ए बी आणि सी असेल अलॉंग द सेम लाईन असं पण असू शकतात किंवा किंवा असं पण असू शकतात ए बी आणि सी हे पण दोघं कोलिनियरच आहे ना पहिल्या कंडिशनमध्ये सी ए बीला इंटरनली डिवाइड करायला गेलं का एक्सटर्नल ए बीच्या बाहेर आहे ना सी एक्सटर्नल डिव्हिजन इथं सी कसं आहे इंटरनली तरी इंटरनली डिवाइड करायला गेलं का एक्सटर्नली डिवाइड करायला गेलं असं काय सांगितलंय का आपल्याला नाही हे लक्षात ठेवा बाळा पण पुढे त्याचा वापर होणार आहे आपल्या जर लक्षात मी पहिलं काम काय करतो लेट म्हणतो कॅपिटल ए थ्री कॉमा झिरो कॉमा पी कॅपिटल बी मायनस वन ए थ्री कॅपिटल सी मायनस थ्री थ्री झिरो आर द पॉइंट हॅविंग पोझिशन वेक्टर्स काय सांगणार बाळा साला स्मॉल ए बार स्मॉल बी बार स्मॉल सी बार रेस्पेक्टिव्हली त्यांचे पोझिशन वेक्टर्सला नावं दिलंय त्यांचे पोझिशन वेक्टर काढू सांगा देन ए बार म्हणजे काय असायला पाहिजे थ्री आय कॅप प्लस झिरो जे कॅप लिहायची गरज आहे का प्लस पी के पुढे सांगा रे बाळा बी बार साठी मायनस आय कॅप प्लस एच आहे ना ते क्यू आहे बहुतेक
क्यू जे कॅप प्लस थ्री के कॅप बरोबर. त्या पुढे सांगायला बाळा चला सी बार इज इक्वल टू कोण झालं मायनस थ्री आय कॅप प्लस थ्री जे कॅप. झिरो के कॅप लाईची गरज आहे का आपल्याला? नाही. ओके आता झालंय कसं कोणत्या रेशो मध्ये ह्याला डिवाइड करायला लागेल हेच तर आपल्याला काढायचं. जेव्हा आपल्याला कोणत्या रेशो मध्ये काढायचं हे माहीत नसतंय तेव्हा मी रेशो लॅमडा इज टू वन घेणार. काय घेणार बाळा? म्हणजे पहिली क्वांटिटी काय तर ठेवतो पुढे इज टू वन. आता हे नेमकं कसं काम करत आहे बघा. समजा दर वेळेला आपण एम इज टू एन काय घेतो बाळा? दोन तीन प्रॉब्लेम मध्ये थ्री इज टू टू चालले ना. दुसरं ह्याला मी कसं लिहायला पाहिजे समजलं का? इथं काय येत आहे? अरे बाळा थ्री बाय टू ला मी असं लिहिलं तर चालत नाही का? अरे कळालं का? हेच तुमचं लॅमडा इज टू वन झालं. समजलं? त्यामुळे मी काय म्हणलं जर कसलं का डिव्हिजन असतं ना रेशो माहीत नसेल तर मी काय काम करणार लॅमडा इज टू वन घेणार. समजलं? मी तेच म्हणतो लेट पॉइंट सी डिवाइड कोणाला डिवाइड करणार आहे ए बी. लवकर कसं इन द रेशो एम इज टू एन म्हणजेच काय घेऊ दे बाळा लॅमडा इज टू वन बरोबर ॲज दे आर कोलिनियर. काय लागलं? कोलिनियर असेल तरच डिव्हिजन होतं ना. ओके मग असं झालं तर फॉर्म्युला तयार कसं होईल रे बाळा? पॉईंट सी डिवाइड करायला लागला म्हणजे इथं कोणायला पाहिजे सी बार बरोबर. फॉर्म्युला काय रे बाळा? दुसरा रेशो आणि पहिलं वेक्टर बरोबर ना. किंवा उलट करा पहिलं काय होतं एम इंटू बी बार होतं मग एमच्या जागी कोण आलं लॅमडा. लवकर सांगा की बाळा फॉर्म्युला प्लस दुसरं पहिल्या सांगा वन डिवाइडेड बाय काय एवढं कळालं. आता ह्याला फक्त व्हॅल्यूज पुटअप करा सिम्प्लिफाय करा. मला तुम्ही सांगा खालच्या साईडला लॅमडा प्लस वन आलं हे लॅमडा बी बारची व्हॅल्यू काय बघा मायनस आय कॅप प्लस क्यू जे कॅप प्लस थ्री के कॅप प्लस वन इंटू ए बार म्हणजे ए बारच ना. ए बारची व्हॅल्यू काय थ्री आय कॅप प्लस सांगा की पी के कॅप. इकडे साईडला सी बार आहे ना सी बारची व्हॅल्यू काय तेवढे सांगा मायनस थ्री आय कॅप प्लस थ्री हे डिवाइडेड बाय लॅमडा प्लस वन नी मी ह्याला मल्टिप्लाय काय सांगा. लोक लोक लॅमडा प्लस सांगा की मायनस थ्री लॅमडा प्लस वन नी ह्याला मल्टिप्लाय करू आय कॅप आलं प्लस ह्याचा नी ह्याला मल्टिप्लाय करा. लक्षात रे काय म्हणू दे सांगा लोकर चाल पुढं काय काय आलं ह्याचा नी ह्याला मल्टिप्लाय केलं बाहेर कोण आहे जे कॅप इज इक्वल टू इकडं लॅमडाने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या मायनस लॅमडा आय कॅप सांगा बाळा इथं प्लस क्यू लॅमडा जे कॅप लॅमडाने याला मल्टिप्लाय करा थ्री लॅमडा के कॅप प्लस मध्ये पुढचे वेक्टर त्यांना मी ऍज इट इजच ठेवतो थ्री आय कॅप प्लस पी के कॅप झालं. आता इकडे साईडला सगळं सॉर्टेड आहे ना आय वेगळं आहे जे वेगळं आहे इकडे सुद्धा काय काम करू आयला कॉमन काढू. इकडं ऑलरेडी कोण आहे त्याला सांगताय थोडं मायनस थ्री लॅमडा प्लस वन आय कॅप प्लस थ्री लॅमडा प्लस वन जे कॅप पलीकडे सांगायचे बाळा आयला वेगळं काढून जेला वेगळं काढून केला वेगळं काढून सांगा इथं आय बाहेर जर गेलं तर शिल्लक कोण राहतो मायनस लॅमडा प्लस थ्री जेला वेगळं काढलं तर इथं कोण येतं बाळा क्यू लॅमडा इथं पुढं जे आहे का ज्या तर तिथं डायरेक्ट एवढंच येणार ना प्लस के कॅप साठी सांगा इथं थ्री लॅमडा प्लस एवढं झालं
इकडचं वेक्टर पलीकडचं वेक्टर दोघं कशात बाळा इक्वल आहेत. तुम्ही काय म्हणायला पाहिजे सांगा लवकर सर, लवकर काय म्हणू दे. बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर, इकडं आय चं कोएफिशिएंट कोण आहे, मायनस थ्री लॅमडा प्लस वन, इकडं आय चं कोएफिशिएंट कोण आहे, लॅमडा प्लस थ्री. सोपं. मी ह्याला काय करतो इक्वेशन वन म्हणून, जे च कोएफिशिएंट इकडे कोण आहे सांगायचं, लॅमडा प्लस वन, तिकडे जे च कोण आहे, ह्याला इक्वेशन काय करू बाळा, टू पुट अप कर. सोपं. इकडे के वाला कोण आहे का, आन्सर किती, पलीकडे के वाला कोण आहे, थ्री लॅमडा प्लस, ह्याला इक्वेशन काय करू, काय केलो कळायला करे, इकडचा आय तिकडचा आयचं कोएफिशिएंट दोघांचं सेमच असणार. इक्वेशन वन वर कडे जावा, फ्रॉम इक्वेशन वन काय दिलेलं आहे सांगा, मायनस थ्री लॅमडा प्लस वन इज इक्वल टू मायनस लॅमडा प्लस थ्री, मायनस थ्रीनी आतमध्ये मल्टीप्लाय करा, मायनस थ्री लॅमडा मायनस थ्री मायनस लॅमडा. पुढे सांगा हे प्लस थ्री इकडे आले तर काय होतं, ऑलरेडी असलेले मायनस थ्री आलेले मायनस थ्री मायनस सिक्स, हे प्लस मायनस थ्री लॅमडा पलीकडे गेले प्लस थ्री लॅमडा, म्हणजे किती झाले बाळा, मग बाळा असं असेल तर लॅमडाची व्हॅल्यू मला किती भेटली, बरोबर ना, टू वन जा टू थ्री जा, लॅमडाची व्हॅल्यू भेटली. हा मग मी काय म्हणायला पाहिजे, देन लवकर कोणतं पॉईंट, पॉईंट सी कोणाला डिवाइड करायला लागलाय, डिवाइड्स ए बी कोणत्या रेशो मध्ये, कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करत होतो बाळा, लॅमडा इज टू दॅट इज मायनस थ्री इज टू, समजलं. आता एक थोडं जर नीट लक्षात घ्या, मी ह्या रेशोला लिहित असताना थ्री इज टू वनच म्हणतो, कळायला लागलाय. मग पुढे काय म्हणणार, मायनस जर आलं तर समजून घ्यायचं एक्सटर्नली, काय लागलाय, इथं मायनस लावून परत एक्सटर्नली लिहायचं का, इथं मायनस लावला तर का बसायचं, तेवढंच सांगायचं, समजलं, मायनस लावायचं नसेल तर मग पुढे जाऊन एक्सटर्नली म्हणायचं, समजा लागलंय तुम्हाला. फक्त एवढं सांगायला सांगितलं तर कसं डिवाइड करायला लागलंय, इंटरनली का एक्सटर्नली हे पण सांगायचं, समजलं. पुढे सांगणार बाळा, आता मी काय करतो, कोड लॅमडा इज इक्वल टू मायनस थ्री इन इक्वेशन पुट अप करा, थ्री लॅमडाची व्हॅल्यू किती, लवकर मायनस थ्री, इथं लॅमडा पुट अप केलो, इथं सांगार बाळा चला क्यू, लॅमडाची व्हॅल्यू किती, थ्री वन जा थ्री वन जा, इथं किती शिल्लक राहिले, मायनस टू शिल्लक राहिले ना, इथं किती शिल्लक राहिले, अरे बरोबर का, मग क्यू इज इक्वल टू किती झालं. आता काय काम करू सांगा लवकर, चला पुट लॅमडा इज इक्वल टू किती पुट अप करू, मायनस पुट इन इक्वेशन थ्री मध्ये जिथं जिथं लॅमडा दिसतं तिथं तिथं मायनस थ्री पुट अप करा, सांगा लवकर, थ्री प्लस इज इक्वल टू किती, पी इज इक्वल टू, अरे काय तर लॅमडाच्या ठिकाणी मायनस थ्री ना, हे किती झाले बाबा, मायनस नाईन पलीकडे गेले, म्हणजे पी ची किंमत किती मिळाली, नाईन. सोपं. इकडे साईडला सांगा, तर चौथ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायला सांगितलं बघा जरा, बघा बाळा काय म्हणलं, द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट कॅपिटल ए अँड कॅपिटल बी आर, हे ए च पोझिशन वेक्टर आहे, हे कोणाचं पोझिशन वेक्टर आहे बाळा, पॉइंट सी डिवाइड करायला लागलाय थ्री इज टू वन ह्या रेशो मध्ये, समजा लागलाय. आता बाळा म्हणजे लक्ष द्या, द पॉइंट सी डिवाइड ए बी इन द रेशो काहीतरी दिलेलं आहे, काय शो दॅट करायचं, तुमचं तुम्ही पोझिशन वेक्टर काढा सीचं आणि ते येईल असं दाखवा, समजा लागलं, सांगा लवकर सांगा काय म्हणू दे, द पॉइंट कोण रे बाळा, सी ऑफ सी बार कोणाला डिवाइड करायला लागलंय, डिवाइड लाईन किंवा डिवाइड वेक्टर ए बी बार कसं, इन द रेशो कसं, इन द रेशो मी एम इज टू एन म्हणतो, थ्री इज टू
असं जर असं बाय सांगा सेक्शन फॉर्म्युला ऑफ इंटरनल डिव्हिजन सांगा मग सी बार इज इक्वल टू काय यायला पाहिजे. आता काही लोकांच्या डोक्यामध्ये चालू झालंय इंटरनल डिव्हिजनच का घेतलं हीच गोष्ट सांगण्यासाठी ह्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं. मायनस दिलंय तू मग तुम्हाला तिथं नाही मायनस न का देणं एक्सटर्नली म्हणलंय याचा अर्थ काय हे पॉझिटिव्ह आहे आणि काहीच मी म्हणलं ते इंटरनली झालं समजलं मग. अँड ह्या ठिकाणी आता झालंय कसं ए बी हे तुमचं वेक्टर झालं की नाही माझ्यापाशी फॉर्म्युला कोण असतं रे बाळा लवकर एन इंटू कोण असत आहे बी बार. बी बार कोण आहे तुमचं हे ना ए बार मायनस टू बी बार प्लस एम इंटू कोण असतं रे बाळा अरे सांग अरे उलट झालं एन इंटू दुसऱ्याचं पहिल्याशी किंवा पहिल्याचं दुसऱ्याशी करा एम बी बार कोण आहे आपल्यापाशी ए बार मायनस थ्री बी बार प्लस दुसऱ्याचं पहिल्याशी सांगा एन ए बारच्या जागी कोण आलेलं आहे सिक्स ए बार प्लस टू बी बार डिवायडेड बाय काय एम प्लस एन सांगा ते बघा एमची किंमत किती आहे एनची किंमत किती आहे सांगा थ्री ब्रॅकेटमध्ये ए बार मायनस थ्री बी बार प्लस एनची व्हॅल्यू टू ब्रॅकेटमध्ये सिक्स ए बार प्लस टू बी बार थ्री प्लस टू किती झाले आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या मायनस प्लस टूने आतमध्ये ट्वेल्व ए बार प्लस पुढं सांगा रे बाळा चला लवकर चला अपॉन फाईव्ह तर झालं तीन आणि बारा किती झाले फिफ्टीन ए बार मायनस नाईन प्लस फोर मायनस फाय आलं पाचने डिवाइड करून घ्या काय आलं थ्री ए बार मायनस तेच आहे का झालं. आता दुसरी इथं आपण लगेच शानपणा चालू करायचं नाही हा बाळानं कॅपिटल एचं पोझिशन वेक्टर स्मॉल ए ऑलरेडी वापरलेलं आहे तिथं काय लागलं एवढं पण डोकं लावायचं नाही